बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 9.1 नवोदय नवनीत या गाईड मधलं हे गणित आहे, जे की मागच्या वर्षीच्या 2020 ला जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये हे गणित आलं होतं. एका माणसाने ताशी 30 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो, आणि जर त्याने ताशी 42 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर आहे आहे म्हणजे किती आहे. या ठिकाणी आपल्याला अंतर माहीत नाही आणि लागणारा वेळही माहीत नाही. फक्त एक माहिती आहे की तो जर 30 किलोमीटर वेगाने गेला तर त्याला 10 मिनिटे शिल्लक लागतात, आणि तो जर 42 किलोमीटर वेगाने गेला तर त्याला 10 मिनिटे कमी लागतात. तर शिल्लक म्हणजे जास्त, जास्त म्हणजे बेरीज. थोडक्यात काय आपण काय करूया, अंतर बरोबर माहीत नाही म्हणून एक्स मानू, आणि वेळ बरोबर माहीत नाही म्हणून वाय मानू. आता आपलं सूत्र, सूत्र काय आहे, अंतर बरोबर वेग, वेग घेऊया आधी, वेग गुणिले वेळ. बघा आता अंतर घेतलं आपण एक्स बरोबर वेग, ताशी 30 किलोमीटर आहे, ताशी 30 किलोमीटर म्हणजे 60 मिनिटाला 30 किलोमीटर, 60 मिनिटाला 30 किलोमीटर, ताशी 30 म्हणजे 60 मिनिटाला 30 गुणाकारात वेळ माहीत नाही किती आहे वाय, आणि जर तो या वेगाने गेला 60 मिनिटाला 30 किलोमीटर म्हणजे ताशी 30 किलोमीटर या वेगाने गेला तर तो काय होतो 10 मिनिटे उशिराने पोचतो, म्हणजे त्याला 10 मिनिटे शिल्लक लागतात अधिक 10, आणि यांचा इथे गुणाकार आहे म्हणून आपण याला कंसात घेऊ. अशीच तो जर तो ताशी 42 किलोमीटर वेगाने गेला. बघा आता दुसरं समीकरण, एक्स बरोबर तो ताशी 42 किलोमीटर वेगाने गेला म्हणजे 60 मिनिटाला 42 किलोमीटर तो गेला, गुणिले हे झालं वेग, गुणिले वेळ, वेळ माहीत नाही ती आहे वाय, आणि त्याला तो 10 मिनिटे लवकर पोचतो म्हणजे शिल्लक म्हणजे अगोदर पोचतो म्हणजे त्याला कमी वेळ लागतो 10 मिनिटे कमी म्हणून वजाबाकी. आता हे समीकरण आपण सोडवत जाऊ, इथे काय होईल, एक्स बरोबर 30 एक 30 30 दोन्ही 60 म्हणजे 1/2 गुणाकाराचा इथे आता आपण डायरेक्ट त्याला कंसात घेऊ शकतो. इथे वाय अधिक 10, तसंच इकडे एक्स बरोबर 6/7 म्हणजे 6 × 7 = 42 आणि 6 × 10 = 60. थोडक्यात काय आलं इथे 7/10 गुणाकारात वाय वजा 10. ठीक आहे, आता हे समीकरण बघा, दोन्ही समीकरण सोडवत चाललो, एक्सची किंमत ही आहे आणि एका एक्सची किंमत ती आली, ही आली म्हणजे काय आली थोडक्यात, एक्स बरोबर या पूर्ण संख्येने या कंसातल्या संख्येला गुणलं तर काय होणार आहे, 1y म्हणजेच वाय, वाय चे 2 अधिक 1 ने 10 ला गुणलं की 10 × 10 छेदात याच्या काहीच नाही म्हणजे 1 असतो, 2 × 1 = 2. सेम कंडिशन इकडे, एक्स बरोबर 7 ने याला गुणलं किती होणार, 7 याचा छेद 1 आहे म्हणून 10 × 1 = 10 वजा, वजा चिन्ह किती आहे म्हणून वजा, 7 ने 10 ला गुणलं की 70 आणि 10 ने 1 ला गुणलं की 10. पुढे या आता छेद समान आहे म्हणून या एक्स ची किंमत काय होणार आहे, वाय अधिक 10 / 2.
ठीक है। आणि या दुसऱ्या एक्स ची किंमत काय होणार आहे, तर एक्स बरोबर 7y - 70/10 थोडक्यात भागिले 10। आता इथं पाहिलं आपण एक्स बरोबर वाय अधिक 10/2 आणि एक्स बरोबर 7y - 70/2 म्हणजे एक्स ची किंमत ही आहे आणि एक्स ची किंमत ती आहे, म्हणजे ही किंमत बरोबर ही किंमत, म्हणजे थोडक्यात काय होईल, वाय अधिक 10/2 बरोबर ही किंमत 7y - 70/10। आता काय होईल, या 10 ने या संख्येला पूर्ण संख्येला भागला जाईल, सॉरी इकडे भागाकारात म्हणून ते गुणाकारात जाईल, आणि हे 2 इकडे भागाकारात आहे म्हणून इकडे गुणाकारात जाईल। हे 10 इकडे घेऊ आधी, थोडक्यात हे काय होईल, 10 × इकडे भागाकारात होती इकडे / y = 10/2। आता हे असं असणार आहे, याच वेळेला काय होऊ शकतं, हे जे 10 आहे जसे इकडे आले तसे हे तिकडे 2 जाऊ शकतात, थोडक्यात आता इकडे काय राहणार आहे, 7y - 70। मी तुम्हाला डायरेक्ट इथे दाखवलं असतं की हे 10 इकडे गेले हे 2 इकडे गेले, म्हणजे मग ती स्टेप दाखवतो मी तुम्हाला खाली, इकडे हे राहिलं, ही स्टेप इथे इथे करून दाखवतो कशी झाली असती, हे 10 यांच्याशी गुणाकारात गेले म्हणजे 10, हे 2 इकडे गेले आणि हे 2 10 इकडे गेले एकाच वेळेला, 10 काय राहिलं, y = 10, हे 2 इकडे गेले बरोबर, हे काय होणार आहे, तर 2 इकडे फक्त हे 10 तिकडे गेलो, इकडे काय राहिलं होतं, 7y - 70। ठीक आहे, आता ही स्टेप जर तुमच्या लक्षात आली असली तर ही स्टेप आपण काय करू, वगळून टाकू डायरेक्ट, हिला आपण ड्रॉप केलं या स्टेपनुसार। इथे काय झालं असतं, इथे हे 2 इकडे गेले असते, नंतर मग स्टेप वाढत गेल्या असत्या, आपली ही जी आली ही किंमत आली, याची किंमत या 10 ने आतल्या कंसाला गुणा, काय होईल ते 10y - 10/10 म्हणजे 100 बरोबरच चिन्ह, या 2 ने 7 गुणा, 7 × 14y - 7 × 14 म्हणजे 140, याच्यात आपल्याला वाय ची किंमत मिळेल। हे पारडे बदलून घ्या, इकडचं ही संख्या बरोबर चिन्हाची त्या बाजूला आणि ती संख्या या बाजूला, थोडक्यात 14y - 140 = 10y + 100। हे 140 इकडे न्या, हे 10 इकडे आणा एका स्टेपमध्ये, 14y हे 10 इकडे आल्यावर काय होतील, - 10y = हे इकडे राहिले 100 आणि हे इकडचे -140 इकडे जाऊन काय आले, -140। इथे 14y - 10y म्हणजेच 4y = 240, थोडक्यात y = 240/4 आणि 4 × 4 = 24 × 60 म्हणजेच थोडक्यात इथे काय आलं, y = 60। ही आली y ची किंमत, ही y ची किंमत आपण वर काढलेल्या कुठल्याही एका x च्या किमतीत टाकू, थोडक्यात इच्यामध्ये इथे y ची किंमत टाकू, बघा x बरोबर काय होतं वरच, x = y / 10/2 म्हणून y ची किंमत आपल्याला ही भेटलेली आहे, आता y = 60 म्हणून x = y च्या ठिकाणी y ची किंमत 60 × 10/2 = 70 × 2 = 2 × 2 = 2 × 2 = 2 × 2 = 2 × 2 = 2 म्हणून x = 70 आणि x = 35
आणि एक्स म्हणजेच काय, तर वरती बघा एक्स बरोबर अंतर, म्हणजेच काय त्याने प्रवास केलेले अंतर एक्स म्हणजेच 35 किलोमीटर, हे बघा इथे 35 किलोमीटर, म्हणून अंतर बरोबर 35 किलोमीटर. ओके, अशा प्रकारे हा या ठिकाणी याचं उत्तर आपण काढलेलं आहे. अजूनही याच्या एक दोन पद्धती आहेत, तेही मी तुम्हाला सांगेन, परंतु ही पद्धत त्या दरम्यान आणि त्यासाठी तशी सोपी आहे. समजून घ्या, व्हिडिओ परत परत पहा, दोन तीन वेळेस पाहिला की लक्षात येईल. धन्यवाद.